नमस्कार, आज दिनांक 1 नोव्हेंबर 2014, आजची तिथी कार्तिक शुद्ध नवमी, वार शनिवार। सिटी न्यूजच्या प्राइम टाइम बातमीपत्रात प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। व्यापाऱ्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ पाळला बंद, धान्य व साखर व्यापाऱ्यांनी दिलं पोलीस आयुक्तांना निवेदन, आमदार सुनील देशमुखांकडे मांडली कैफियत। राजपत्रित अधिकाऱ्यांनी केली स्वच्छता, विभागीय आयुक्त व उपायुक्तांनी घेतला हाती झाडू, कार्यालय परिसर केला स्वच्छ। श्री सूर्याच्या आरोपीवर स्टँडिंग वॉरंट, फरार आरोपी प्रदीप राऊत होते एमएससीबी मध्ये, आर्थिक गुन्हे शाखा सिंगापूर मध्ये घेणार शोध। खल्लार ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार, फुटलेला रप्ता तोडून वाढवलं काम, गेल्या 5 वर्षातील ग्रामपंचायतीने केलं हे पहिलं काम। वीज वितरण विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयात प्रहारचा ठिय्या, फोडले फटाके, तीव्र भारनियमनाचा केला निषेध। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या हातात क्राईम वॉच। श्री सूर्याचा आरोपी प्रकाश राऊत फरार आहे, त्याचा मुलगा सिंगापूरला असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली असून प्रकाश राऊत तेथे असण्याची दाट शक्यता आहे। यासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी पत्रव्यवहार सुरू असून एमपीआयडी अंतर्गत स्टँडिंग वॉरंट काढण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। आर्थिक गुन्हे शाखा हे प्रकरण हाताळत आहे। श्री सूर्या प्रकरणात आपला एक आरोपी फरार आहे प्रकाश राऊत। विद्युत वितरण कंपनीमध्ये चांगल्या मोठ्या पोस्टवर होता, त्याच्यामार्फत बऱ्याचशा लोकांनी गुंतवणूक केलेली आहे, परंतु तो त्यांचा मुलगा एका खाजगी कंपनीमध्ये वैद्यकीय व्यवसायानिमित्त सिंगापूर आहे, सिंगापूर येथे असल्याबाबतची आपल्याला माहिती मिळाली। या संदर्भात आर्थिक गुन्हे शाखेकडून आपण भारत शासनाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी पत्रव्यवहार सुरू केलेला आहे। या पत्रव्यवहारामुळे परराष्ट्र मंत्रालय सिंगापूर येथील आपली जी एम्बेसी आहे त्यांच्याशी पत्रव्यवहार करून तो नेमका कुठे आहे याबाबत आपल्याला माहिती देत आहे। तसंच आपण आज एक एमपीआयडीचं जे विशेष न्यायालय आहे त्या विशेष न्यायालयामध्ये प्रकाश राऊत याचा स्टँडिंग वॉरंट काढण्याबाबतचं सुद्धा पत्र आज देणार आहोत। स्टँडिंग वॉरंट आपल्याला प्राप्त झाल्यानंतर त्याची जी प्रत्यार्पणाची जी कार्यवाही आहे एक्स्ट्रॉडिशनची ती आपल्या कार्यालयामार्फत सुरू करण्यात येणार आहे। इरवीन ते राजापेठ मार्गावरील उड्डाणपुलावर 2 दुचाकींची समोरासमोर धडक झाली। या अपघातात 3 जण जखमी झाले आहेत। दुचाकीचं संतुलन बिघडल्याने हा अपघात घडलाय। अपघातांसाठी प्रसिद्ध असलेल्या इरवीन ते राजापेठ दरम्यानच्या उड्डाणपुलावर 2 दुचाकींची समोरासमोर धडक झाली। यामध्ये 3 जण जखमी झाले, त्यापैकी आनंद नगर येथील रहिवासी 18 वर्षीय गौरव दिलीप काळे व हैदरपुराचे रहिवासी शहजाद खां यांना जास्त मार लागल्याने त्यांना इरवीनमध्ये दाखल करण्यात आलं। एका दुचाकीचं संतुलन बिघडल्याने हा अपघात झाला। सुदैवाने दुचाकी उसळल्या नाहीतर या पुलावरून खाली पडल्याने अनेक जीव गेले आहेत। बातमीपत्र टाकूया सामाजिक व राजकीय घडामोडींवर एक नजर। 30 ऑक्टोबरला जवाहर गेट परिसरातील नेक्चन अँड सन्स या धान्याच्या दुकानात हमालाने हैदोस घातला होता। 500 रुपयांची मागणी करून त्याने फावड्याने दुकानात तोडफोड केली होती। हमालाच्या या दादागिरीच्या निषेधार्थ धान्य व्यावसायिकांनी शनिवारी बंद पाळला, पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं, तसंच आमदार डॉक्टर सुनील देशमुखांचीही भेट घेतली।
जवाहर गेट परिसरातील निक्चन अँड सन्स या धान्याच्या दुकानात हमालाने तोडफोड केली, हैदोस घातला। या विरोधात धान्य व्यापाऱ्यांनी शनिवारी बंद पाळला। निक्चन अँड सन्सचे संचालक ओमप्रकाश गगलानी हे दुकानात बसले असता फारूक नामक हमालाने 500 रुपयांची मागणी त्यांना केली। कशाचे पैसे अशी विचारणा केली असता त्याने फावड्याने दुकानात तोडफोड केली। संगणक दुकानातील काचेचे टेबल फोडलं। या तोडफोडीत संचालक ओमप्रकाश गंगलानी यांनाही मार लागला। या विरोधात अमरावती होलसेल ग्रेन शुगर अँड किराणा मर्चंट असोसिएशनने पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं। 30 ऑक्टोबरची ही तोडफोडीची घटना आहे। या हमालाने प्रथम जयप्रकाश किराणा मर्चंट व सक्कर सातमधील शिवसहाय शिवनारायण खंडेलवाल तसंच राठी गॅरेज या ठिकाणीही पैशांची मागणी केली होती। त्यानंतर तो नेक्चन अँड सन्स येथे आला। साखरेचे व्यवसायी ओमप्रकाश गगलानी यांचं 30,000 रुपयांचं नुकसान फारूक याने तोडफोड करून केलं। या घटनेने व्यापारात दहशतीचं वातावरण आहे। स्वतःच्या दुकानातही सुरक्षितता नसल्याचं दुकानदारांचं म्हणणं आहे। अमरावती होलसेल किराणा ग्रेन शुगर मर्चेंट असोसिएशन, मैं सुकरण माधव गड़िया, हमारे यहाँ पे नेक्चन सन्स में किसी हमाल ने जानलेवा हमला उसके संचालक के साथ में किया, उसके विरोध में बंद है। ताकत से विरोध करते हैं और ऐसी अपेक्षा करते हैं कि ये घटना आगे भविष्य में कभी भी न हो, क्योंकि ये व्यापारी क्षेत्र है, यहाँ पे हमारे को अमन चैन और शांति चाहिए। या घटनेचा निषेध त्यांनी केलाय। आमदार डॉक्टर सुनील देशमुख यांची ही भेट असोसिएशनने घेतली व आपली कैफियत मांडली। राठी गैरेज पे जाने के बाद वहाँ पे जो माला थे उसके साथ उसने मारा ठोकी किया, वहाँ पे उन्होंने भी FIR दर्ज कराया। वहाँ से घटना होने के बाद इनकी दुकान पे गया, बोले मेरे को पैसे दो, बोले 500 रुपये, बोले इनकी मोबाइल पे अपनी बातचीत चालू थी। फिर आया, फिर उनका जो था गॉगल पहना, फिर वो कांटे पे बैठा, बोले मेरी रुझी है, बोले इस पर काय के लिए बैठ रहा तू, और उनके आदमी को धक्का दिया, जो फुटेज देख रहे हो बता रहे मैं। फिर बाजू की दुकान पे गया, उसने फावड़ा लाया और फावड़े से ऐसे उन पर हमला किया, इनको मारा, पूरे ग्लास तोड़ डाला उनके, पूरा कंप्यूटर तोड़ डाला उसका, या प्रतिनिधींनी आमदार डॉक्टर सुनील देशमुख यांनी कारवाईचं आश्वासन दिलं आहे। स्वच्छ भारत अभियानाचा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलाय। स्वच्छतेची सुरुवात ही स्वतःचं घर, परिसर, कार्यालय यापासून करायची आहे। विभागीय आयुक्त कार्यालयात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। राजपत्रित अधिकाऱ्यांनी हाती झाडू घेऊन कार्यालय परिसर स्वच्छ केला। विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, उपायुक्त चिमाजिया, राजपत्रित अधिकाऱ्यांसह विभागीय आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी हाती झाडू घेऊन स्वच्छता अभियान राबवलं। कार्यालयाचा परिसर झाडून स्वच्छ केला। स्वच्छ भारत अभियानाचा पुरस्कार करत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हे अभियान राबवलं। संत गाडगेबाबांची कर्मभूमी असलेल्या अंबानगरीत मोठ्या प्रमाणावर हे अभियान राबवलं जात आहे। खुद्द गाडगेबाबांनी हाती खराटा घेऊन स्वच्छतेचा संदेश दिला होता। अमरावती महसूल विभागामध्ये
माननीय आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भारत स्वच्छता अभियान सुरू केलेलं आहे आणि त्याचे एक भाग म्हणून आज आम्ही आमच्या कार्यालयामध्ये स्वच्छता मोहीम आखलेली आहे. नुसतं कार्यालयामध्ये नाही तर स्वच्छता मोहीम आम्ही प्रत्येक कर्मचाऱ्याच्या बसण्याच्या टेबलपासून सुरू केलेली आहे आणि सर्वात अगोदर आमचे कर्मचाऱ्यांनी आपापली टेबल साफसफाई केलेली आहे आणि नुसती साफसफाई नाही आहे तर जे काही आहे सिक्स बंडल सिस्टीमप्रमाणे त्याची स्वच्छता मोहीम आखलेली आहे आणि आम्ही आमचं कार्यालय परिसरसुद्धा आज स्वच्छ केलेला आहे आणि याचंच एक पुढं विस्तारित भाग म्हणजे पूर्ण आम्ही आमचं डिव्हिजन या स्वच्छता मोहिमेमध्ये व्यवस्थितपणाने म्हणजे चांगल्या ह्याच्याने काम करू आणि अमरावती विभाग हे इतर विभागापेक्षाही चांगलं स्वच्छता मोहिमेमध्ये अग्रेसर राहील आम्ही असं प्लॅनिंग केलेलं आहे आणि त्याचा एक भाग म्हणून आज सुरुवात केलेली आहे. यापूर्वी महानगरपालिकेच्या अंतर्गत एक स्वच्छता मोहीम 2-3 दिवसापूर्वी झालेली होती. तसं प्रत्येक कार्यालय स्वच्छता मोहिमेमध्ये भाग घेऊ आणि नुसतंच ही अशी मोहीम नाही आहे तर प्रत्येक कार्यालयामध्ये टॉयलेटची व्यवस्था, बसण्याची व्यवस्था, परिसराची स्वच्छता, सुशोभीकरण, इतर सार्वजनिक ठिकाणीची स्वच्छता याची आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे आणि मी सर्व अमरावती विभागातील नागरिकांना आवाहन करतो की कृपया आपण याच्यामध्ये होल हार्टेडली सहभागी व्हा. एरवीनमध्ये जिल्हाभरातील रुग्ण उपचारासाठी येतात, येथे येऊन त्यांचं आरोग्य सुधारणार की बिघडणार असा प्रश्न एरवीनमधील ओंगळपणा पाहून पडतो. ठिकठिकाणी कचरा, तुंबलेल्या ओसंडून वाहणाऱ्या नाल्यात त्यांचा दुर्गंध असं दृश्य एरवीनमध्ये आहे. रुग्णालय म्हटलं की स्वच्छ प्रसन्न वातावरण हे आलंच, मात्र इरविन मधील परिस्थिती या उलट आहे. कचऱ्याच्या ट्रॉली पडलेल्या, जिकडे पाहावे तिकडे कचरा, उरलेलं उष्ट खरकट पडलेलं, तुंबलेल्या ओसंडून वाहणाऱ्या नाल्या, घाण पाण्याचे ओघळ व त्यातून वाट काढणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक असं दृश्य इरविन मधील आहे. देशभरात एकीकडे स्वच्छता अभियान राबवलं जात आहे, मात्र प्रकृती सुधारण्यासाठी जेथे नागरिक उपचार घेतात तेथील परिस्थिती मात्र अतिशय ओंगळवाणी आहे. येथील परिस्थिती पाहून रुग्णांची प्रकृती सुधारणार का बिघडणार असा प्रश्न पडतो. रस्ते अपघातांमध्ये वाढ झाली आहे. हे अपघाताचं प्रमाण रोखण्यासाठी दुचाकींची तपासणी केली जाते. पोलीस आयुक्तांचे तसे आदेश आहेत. मांगीलाल प्लॉट मार्गावर बॅरिकेड लावून दुचाकी चालकांजवळील कागदपत्रांची पडताळणी पोलिसांनी केली. पोलीस आयुक्त डॉक्टर मेकला यांनी दुचाकी चालकांजवळील कागदपत्रांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी मांगीलाल प्लॉट मार्गावर बॅरिकेड लावून दुचाकी चालकांना रोखलं. त्यांच्या जवळील कागदपत्रांची तपासणी पोलिसांनी केली. दुचाकी चालकांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. शिकवणी वर्गाच्या निमित्ताने मुलांच्या हातात दुचाकी येतात. गाडी चालवण्याच्या अनुभवाची कमतरता अनेक वेळा अपघातास कारणीभूत ठरते. तसंच दुचाकींच्या चोऱ्यांनाही प्रतिबंध घालण्यासाठी आवश्यक असल्याने ही कारवाई करण्यात आली.